धडा आठवा, अर्थशास्त्राशी परिचय। सांगा पाहू, खाली एका कुटुंबाच्या महिन्याच्या अंदाजे खर्चाचा तक्ता दिला आहे। तपशील, अंदाजे खर्च रुपयात। एक, रोजचा आहार, नाश्ता, जेवण इत्यादी 6,000 रुपये। दोन, पोशाखाचे 2 संच विकत घेणे 2,000 रुपये। तीन, शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये। चार, वैद्यकीय खर्च 450 रुपये। पाच, मनोरंजन 500 रुपये। सहा, मोबाईल देयक 1,000 रुपये। सात, फळे भाजी इत्यादी विकत घेणे 1,000 रुपये। आठ, सार्वजनिक प्रवास खर्च, बस, रेल्वे, रिक्षा इत्यादी 2,600 रुपये। नऊ, वीज देयक 1,500 रुपये। दहा, पर्यटन 4,000 रुपये। अकरा, बँकेचा हप्ता 3,000 रुपये। एकूण 22,550 रुपये। समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे आणि मासिक उत्पन्न 20,000 आहे। तुमचं उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल ते ठरवा। खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पर्यटन, मनोरंजन व पोशाख यावरचा खर्च कमी करता येईल। तुमच्या प्राधान्यक्रमानुसार वरील तक्ता खर्चासहित पुन्हा लिहा व वर्गात चर्चा करा। भौगोलिक स्पष्टीकरण। वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते। यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला। अर्थशास्त्र ही संज्ञा आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे। याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे। कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे। वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते। विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो। लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजे हाव आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते। भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपयोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय। जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत। अर्थव्यवस्थेचे प्रकार: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था। भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते। कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो। उदाहरणार्थ जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे। समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात। सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो। उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे। मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते।
नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये: भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामग्री, लोकसंख्या, व्यवसाय, राजकीय सार्वभौमत्व. हे नेहमी लक्षात ठेवा. अर्थशास्त्र हा महत्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्त पुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्व अनन्य साधारण आहे. हे माहित आहे का तुम्हाला? ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्रांची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स, या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण: सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. सेवा म्हणजे सर्व्हिसेस, मानवी व्यवसायांचा एक प्रकार. यात वस्तूंची निर्मिती किंवा व्यापार, देवाणघेवाण होत नाही. या व्यवसायातील लोक ग्राहकांना विविध सेवा पुरवतात, उदाहरणार्थ शिक्षक, वकील, डॉक्टर इत्यादी. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. अर्थव्यवस्थेची कार्ये: प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्ये पुढील प्रमाणे आहेत: कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. पहा बरे, जमते का? समजा तुम्ही कृषी प्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा. कृषी प्रधान देशाचा अर्थमंत्री असल्यामुळे मी पुढील बाबींवर जास्त भर देईन: 1. शेती व अन्य प्रक्रिया, 2. शिक्षण, कौशल्य व्यवस्थापन व आरोग्य, 3. माहिती व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व विकास, 4. रोड बांधणी, सौर ऊर्जा, शीतगृहे, ग्रहसंकुले, विद्युत ऊर्जा निर्मिती, दळणवळण इत्यादी, 5. मागास व दुर्गम भागातील सर्वांगीण विकास. स्वाध्याय. प्रश्न पहिला: वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: वर्तुळातील प्रश्नचिन्हांची उत्तरे पुढील तक्त्यात दिली आहेत.
तक्ता बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, जर्मनी, जपान, अमेरिका भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था चीन, रशिया, मिश्र अर्थव्यवस्था भारत, स्वीडन व युनायटेड किंगडम। भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे, समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यवस्थापन सरकारकडे, मिश्र अर्थव्यवस्थेत व्यवस्थापन खासगी व्यक्ती व सरकारकडे। भांडवलशाही अर्थव्यवस्था कमाल नफा मिळवणे, समाजवादी अर्थव्यवस्था समाज कल्याण हित साधणे, मिश्र अर्थव्यवस्था नफा व समाजकारण यांचा समन्वय। प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण लिहा। अ, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते। उत्तर, एक, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कारण कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात। दोन, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात। तीन, कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते। याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यातून येते, त्यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात। आ, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। उत्तर, एक, भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व आहे। दोन, भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते। तीन, खासगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते। चार, अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात, म्हणून असे म्हटले जाते की भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। ई, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन प्रकार पडतात किंवा तीन गट पडतात। उत्तर, एक, भूप्रदेशातील उत्पादन वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय। दोन, अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशात खासगी व्यक्तींकडे तर काही देशात सरकारकडे असते, तसेच काही देशात खासगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येते। तीन, काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा असतो, तरी सामाजिक कल्याण साधणे हा काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू असतो। तसेच काही अर्थव्यवस्थांमध्ये नफा प्राप्ती व सामाजिक कल्याण यांचे सह अस्तित्व असते। चार, अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात येते। या अर्थाने जगातील देशांचे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? उत्तर, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते। आ, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? उत्तर, अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स ही संज्ञा आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे। ई, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? उत्तर, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते। ई, जागतिकीकरण म्हणजे काय?
उत्तर, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण.